बातमी बघूयात अतिशय मोठी ती म्हणजे टीईटी परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा येत्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला घेतली जाईल या परीक्षेसाठी तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे सदोतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे सुमारे तीन वर्षांनंतर ही परीक्षा होती त्यामुळे अनेक विद्यार्थी याची वाट बघत होते तर पुण्यात टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण समोर आलं होतं मात्र आता परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून सचिन आपण बघतोय आता टीए टीए टी घोटाळ्यानंतर टी टी ही पहिलीच परीक्षा होणार आहे नेमकी काय सविस्तर अपडेट या संदर्भात सचिन नक्की तर आपण पाहतोय की पुण्यामध्ये तीन वर्षापूर्वी टीई टी घोटाळा प्रकरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं यामध्ये शिक्षण परिषदेचे मोठे अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी ज्यांनी ऑनलाईन टीई टी साठी फॉर्म भरले होते यामध्येही काही जण त्या ठिकाणी सापडले होते जवळपास तीन वर्षांना ही परीक्षा होत असताना आता दहा नोव्हेंबरला परीक्षा परिषदेकडून या परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकूणच आता सगळी फॉर्म भरून त्यांची तयारी झालेली आहे आणि दहा नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे एकूणच आपण पाहतोय की या परीक्षेसाठी तीन लाख त्रेपन्न हजार अधिक जास्त विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा देणार आहेत त्यामुळं यावर्षी होणाऱ्या टी परीक्षांकडे अनेक विद्यार्थी जे आहेत ते वाट पाहत होते कारण तीन वर्षापासून ही परीक्षा झाली नव्हती आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं धन्यवाद सचिन दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी